कॅमेरामॅन मीडियाचे आहेत त्यांना माझी विनंती आहे की थोडंसं कृपया शांतता सर्वांनी पाळावी आणि सामन्याचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा. पत्रकार मित्रांना विनंती आहे की आपल्या मागे डिजिटल स्कोरबोर्ड आहे, त्याचं थोडंसं बाजूला टायमर देतो. हॅलो 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 अशा सर्व वैविध्यमान खेळ जे खेळाडू आपण पाहिलेत असे सर्व खेळाडू या ठिकाणी आपलं नशीब आजमावतात. 66 राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये सुंदर अशी चढाई, रनिंग हँडटच, 4 डिफेन्स होता. आता मात्र 3-3 डिफेन्स आहे. सुपर टॅकलची नामी संधी आहे ती हरियाणा संघाला. अनुभवी असा सुरेंद्र नारा कोटवरती आहे आणि मोनू गोयची चढाई कॅप्टन हाताने त्याला बाद केलंय आणि तो मिड लाईनकडे परततोय. सर्व्हिसेसची आघाडी वाढते. अनुभवी मोनू गोयत, प्रदीप नरवाल. मोनू गोयत वर्सेस प्रदीप नरवाल असाच हा सामना होईल. परंतु ज्याचा डिफेन्स चांगला राहील तो डिफेन्स कितपर्यंत आपल्याला कोणत्या संघाला तारतो याचा निकाल कबड्डी रसिकांना या ठिकाणी मिळणार आहे. 11-6 5 गुणाची आघाडी. राईट कॉर्नर टू लेफ्ट मध्ये मध्यरक्षणे सुंदर असा समोरून फ्रंट कव्हर केला, फ्रंट ब्लॉक केला. 1+2 3 पॉईंट, पहिला ऑल आऊट हरियाणावरती. आता मात्र प्रदीप नरवालला कमबॅक करावं लागेल. 8 नंबरची आणि तोटेत काळाचा अवलंब केला आहे तो हरियाणा संघाने. अनेक मैदानं सर्व्हिसेसकडून खेळलेलं आहे, यशस्वी आहेत आणि पुन्हा एकदा हरियाणाकडून ही चढाई अतिशय सुंदर व्यवस्था. कबड्डी रसिकांची या ठिकाणी सुसज्ज अशी गॅलरी तयार केली. बोनस गुणाची कमाई केली हरियाणाच्या चढाईपटूने. त्याला प्रत्युत्तर मोनू गोयत. सर्वात जास्त किमती 1,51,00,000 गेल्या वर्षी 16-17 ज्याला प्रो कबड्डीमध्ये बोली लागलं होती असा मोनू गोयत. सुरुवातीला नाशिक आर्मीमधून आणि खेळ पेश केला, नंतर सेना दलातून आता प्रतिनिधित्व करतोय पूर्ण देशाच्या टीमचं. अपील आहे पंजाबकडे, दाद मागतोय पाहूया. परशू होता सुरेंद्र नाणाचा जो परशूसाठी एक पॉईंट अलगद दिला. कबड्डी पाहूया.
अपना डिफरन्स हरियाणा कसा भरून काढतोय हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रदीप नरवालची चढाई, रिवर्स किक केली, राईट कॉर्नरवरती अटॅक केला अलगत पांडीपला. जी खूबी आहे कबड्डीची रिवर्स किक, ती रिवर्स किकचा तो संघ या स्पर्धेत बाजी मारणार आणि अंतिम फेरीत प्रवेश करणार. 66व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा आजचा समारोपाचा दिवस आहे. पाहूया कोणत्या दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतात. आणि सुंदर असा दाखवल या ठिकाणी, तितकाच अलर्ट आणि संपूर्ण मध्यरक्षकाची कवर आली. सुंदर साथ मध्ये असेल, साऊथ एशियन गेम मध्ये असेल, एशियन गोल्ड स्पर्धेमध्ये असेल, ज्याने भारताचं प्रतिनिधित्व केलं असे खेळाडू चांगला भरणा असा हरियाणामध्ये आहे. परंतु तितकंच टीम कॉम्बिनेशन मानावं लागेल ते सर्व्हिसेस संघाचं. राम मेरे यांच्या प्रशिक्षणार्थ ते टीम तयार झाले. समोरून फ्रंटबॉक होता आणि अलगट टिपला प्रदीप नरवालला. याला म्हणतात 17 हरियाणा 10. अद्याप 7 गुणाची आघाडी आहे ती सर्व्हिसेसकडे. आता मात्र ही चढाई अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होता, बोनस अटेम्प्ट केला होता आणि लेफ्ट इनवरती बोनस पॉईंट दिलाय. बोनस प्लस पॉईंट असे 2 पॉईंट मिळालेत. या ठिकाणी पंचांची डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. सुरेंद्र नाणारावरती संदीप नरवाल एक चतुरस्त्र चढाई, जशी वादळी चढाई करतो असाच पटाईत असणारा हा माहिर खेळाडू संदीप नरवाल. पाटणा पायरट्समधून ज्यांना सुरुवात केली होती असा संदीप नरवाल आणि कबड्डी रसिकांच्या मनातला ताईत बनला होता असा संदीप नरवाल. तो कोणत्या क्षणी कुठे अटॅक करेल हे समजत नाही, त्यामुळे डिफेन्सला याचा अंदाज घेणं खूप कठीण असतं. क्षेत्ररक्षण खिळखिळ करण्याचा प्रयत्न, पण तितकंच अलर्ट क्षेत्ररक्षण सेना दलाचं वर्ष सर्व्हिसेसचं. उत्कंठा शिगेला पोहोचलेला आहे आज महाराष्ट्राच्या चढाई. निश्चित प्रयत्न करावा लागेल आणि प्रदीप नरवालला रिव्ह्यू करण्याची मोठी जबाबदारी या चढाईपटूवरती. 8 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपटू. बोनसचा अटेम्प्ट, तितकीच लेफ्ट कलर समोरून मोनू गोयत. 3 डिफेन्स, थर्ड रेड, डुआर डाय रेड. या रेडमध्ये मोनू गोयतला पॉईंट घ्यावाच लागेल, अन्यथा समोरच्या अर्थात हरियाणा संघाला 2 पॉईंट मिळतील. कारण 3 डिफेन्स आहे, खूप डीप जाऊन ती चढाई करतोय मोनू गोयत. 3 डिफेन्समधून तसं पॉईंट काढणं मोठं जिकरीचं असतं आणि अलगात पॉईंट आला आहे. थोडासा एक फसवी चढाई ज्याला म्हणतो टेम केला सुरेंद्र नाडावरती आणि मोनू गोयतने अलगत, याला म्हणतात अनुभव. एक असतो सामनाधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. पुन्हा एकदा राजेश नरवालची चढाई. बोनस ऑन असेल, परंतु अतिशय चतुरस्त्र असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, डिफेन्स पाहतोय तो सर्व्हिसेस संघाचा. तो टच करण्याचा प्रयत्न. ओहो, व्हॉट अ डिफेन्स, व्हॉट अ डिफेन्स. अँकल होल्ड आणि तितकाच अलर्ट असा अर्थानं एक चांगला डिफेन्स पाहायला मिळतोय तो सर्व्हिसेसचा. आणि पुन्हा एकदा तुटीत तळाचा अवलंब केलाय बलवान सिंग दहिया. जे कोण सांगितलं होतं कबड्डीमध्ये कधी काही होऊ शकत. पुन्हा एकदा प्रदीप नरवालची चढाई. रेड मशीन म्हणून ज्याला संबोधलं जातं, तमाम लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्याला कबड्डीच्या सर्व चाहत्यांनी डोक्यावर घेतला असा प्रदीप नरवाल. आता मात्र अलगत दिसतोय, 2+2 4 पॉईंट आणि पहिला ऑलआउट. 25-33 8 गुणांची आघाडी आहे ती मोनू गोयतच्या सर्व्हिसेसकडे. प्रदीप नरवाल कमबॅक करणार का याच्याकडे तमाम कबड्डी रसिकांच्या नजरा खेळलेल्या आहेत. अतिशय रोमार्षक सामना, दृष्ट लागाव्याची कबड्डी स्पर्धा आणि यशस्वी आयोजन. अँकल होल्डचा प्रयत्न, आता मात्र थोडासा राईट कॉर्नरवरती तेवढा सुंदर असा अँकल होल्ड आणि तितक्याच लेफ्ट कॉर्नरवरती थर्ड रेड आहे सर्व्हिसेसकडून. 3 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू टो टच करण्याचा प्रयत्न आहे. पाहूया, अनुभवी डिफेंडर आहेत परंतु अद्याप म्हणाव्या तसे. आणि आता मात्र संदीप नरवालने थोडी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला. अलगात 1 पॉईंट आहे, 10 पॉईंटची आघाडी आहे ती सर्व्हिसेसकडे. आणि पुन्हा एकदा भरोशाचा प्रदीप नरवाल कोर्टच्या बाहेर आहे. राकेशवरती दारोमदार असणार आहे हरियाणा संघाची, ज्यानं चांगली साथ दिल्या ती प्रदीप नरवालला. अलगात 1 पॉईंट टिपलाय राकेशनं. सक्सेसफुल रेड, 26-35 9 गुणांची आघाडी सर्व्हिसेसकडे. 9 गुणांची आघाडी आहे. ओहो, प्रत्येक चढाईमध्ये काहीतरी घडते. एम्प्टी रेड खूप कमी होतात, हेच या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. अतिशय रोमार्षक, कबड्डी रसिकांची मनं रिजवणारा असा सामना. राकेशनं आज कमाल केली, प्रदीप नरवालला खूप मोठी मोलाची साथ दिलेली आहे राकेशनं. 5 डिफेन्स, बोनस ऑफ असेल राकेशसाठी.
अंकल ऑल करण्याचा प्रयत्न, तितकाच चपळ असा मध्यरक्षक प्रदीप नरवाल। हो लाजवाब संदीप नरवालला आपला पुन्हा नॅचरल खेळ या ठिकाणी दाखवावा लागेल। फक्त डिफेन्सच्या भूमिकेत राहून चालणार नाही, कारण प्रदीप नरवालला पाहिजे तसं यश आजच्या या मॅचमध्ये मिळालं, त्यामुळे संदीप नरवालला सुद्धा आपला नैसर्गिक खेळ या ठिकाणी दाखवावा लागेल। आणि बोनस गुण अलगत घेण्याचा प्रयत्न आहे, एक सक्सेस झालाय, एक गुण मिळतोय तो हरियाणाला। थर्ड रेड डुआर डाय रेड आहे, ती सर्व्हिसेससाठी पाचचा डिफेन्स, बोनस ऑफ असेल। पाचचा डिफेन्स अनुगोयेचा आणि रेडर आउट 29-37। अधिक रोमार्षक पडेल आणि या ठिकाणी टेक्निकल पॉइंट मिळणार, दोघही रेडर गेले त्यामुळे एक टेक्निकल पॉइंट मिळाला तो सर्व्हिसेसला। थोडीशी घाई झाली राजेश नरवाल आणि संदीप नरवाल यांना, दोघांनी एकाच वेळी मिड लाईन ओलांडल्यामुळं ही घाई झाली। संदीप नरवाल ज्यानं मागाच्या चढाईमध्ये बोनस गुण प्राप्त केला, पुन्हा एकदा आघाडी 10 गुणाची, थोडासा क्षेत्ररक्षण खेळ करण्याचा प्रयत्न आहे। वादळी चढाईमध्ये जो माहिर आहे असा संदीप नरवाल, एक गुण अलगत घेतला। जीबी मोरेला अतिशय रोमार्षक सामना, फक्त 9 गुणाची आघाडी आहे। पाहूया बोनस गुणाचा प्रयत्न होता या चढाईपटूचा। सक्सेसफुल झालाय, परंतु प्रशिक्षकांना सुरेंद्र नाडाला थोडे रेस दिलेले आहे। लेफ्ट कवर कॉर्नरवरती दुसरा खेळाडू त्यानं आणलेला आहे आणि आता पाहूया संदीप नरवाची चढाई। लगातार 2 चढ्यांमध्ये 2 गुण प्राप्त केले, पहिल्या चढाईमध्ये बोनस, नंतर एक टच पॉइंट घेतला। क्षेत्ररक्षण खिळखिळा, एक वादळी चढाईमध्ये माहिर असलेला असा संदीप नरवाल आता सुद्धा अलगत येतोय, तितकीच चपळाई, सहज मिड लाईन कडे झेप। अशा चुका खूप महागात ठरतील। उपांत्य फेरीचा अर्थात सेमीफायनलचा सामना हरियाणा वर्सेस सर्व्हिसेस। प्रदीप नरवालची चढाई 10 गुणाची पिछाडी हरियाणाकडे आणि निश्चित एक यशस्वी चढाई, बोनस गुण कमवतोय, मागं परततोय। सक्सेसफुल रेड, प्रत्युत्तर मोनू गोयत। भारताचे 2 उदयोन्मुख खेळाडू प्रदीप नरवाल, मोनू गोयत, ज्यांच्यावर पूर्ण देशाची दारोमदार असणार आहे अशी पुढच्या भविष्यात येणाऱ्या आशियाई कबड्डी स्पर्धेसाठी, असे 2 खेळाडू आज एकमेकाच्या विरोधात खेळतात। मोनू गोयतच्या अपील आहे, लॉबीचा वापर केलाय, पाहूया खरं कोण खोटं कोण बोलतोय याचा या ठिकाणी निकाल येणार आहे। आणि पंचांनी दाद मान्य केले, संदीप नरवालला बाद घोषित केले, मोनू गोयतनी अपील केली होती ती सक्सेसफुल मानले आणि येलो कार्ड, दोन्ही खेळाडूंना येलो कार्ड, मोनू गोयत आणि संदीप नरवाल। प्रदीप नरवालची चढाई 33-43, 2 मिनिटांमध्ये काय किमया होते, हरियाणा किती कमबॅक करतो हे पाहणं मोठं रंजक असणार आहे। अंकल ओलचा प्रयत्न, तितकाच सुंदर असा मध्यरक्षकाची डॅश, सुंदर अशी डॅश करण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल रेड चा डिफेन्स, ज्यानं चांगली 3 नंबरची जर्सी प्रदान केलेली आहे सुद्धा चढाईपटून चांगली साथ दिले आज मोनू गोयतला। परंतु 6 डिफेन्समध्येच खेळावं लागेल, 2 मिनिटं डिसिप्लिन येलो कार्ड दिले, 2 मिनिटं कोर्टच्या बाहेर राहावं लागणार आहे। आणि आता मात्र राकेश अलगत येतोय थोडीशी ॲडव्हान्स टॅकल करण्याचा, राकेशची चढाई अंकल ओड, ओ हो हो लाजवाब राकेश, असे चांगले चढाईपटू चांगले रेडर हे कोर्टच्या बाहेर आहेत। थर्ड रेड
35 47 12 पॉइंटची आघाडी, एक चांगली आघाडी घेतली मोनू गोयत आणि खरोखर कौतुक करावं लागेल ते सर्व्हिसेसच्या डिफेन्सचं, ज्यानं प्रदीप नरवाल सारखी रेड मशीनला आज पायबंद घालण्यात यश प्राप्त केलं आणि तिथंच या सामन्याचा निकाल होता. या चढाईपटूत सुद्धा कौतुक करावं लागेल ज्यानं चांगली साथ मोनू गोयतला प्रत्येक चढाईमध्ये दिले. विशेष करून ज्या ज्यावेळी मोनू गोयत कोर्टच्या बाहेर होता त्यावेळी त्याला रिवाइल करण्याचं काम मोनू गोयतला या 3 नंबरच्या चढाईपटूने केलंय. आणि अमित हुड्डा 4 नंबरची जर्सी परिधान केला लेफ्ट कव्हरवरचा आहात क्षेत्ररक्षक, खरोखर अभिनंदनास पात्र आहेत. आज लेफ्ट कव्हर, लेफ्ट कॉर्नर आणि राईट कॉर्नर इतकं सुरेख कॉम्बिनेशन आहे. वन प्लस टू 3 पॉइंट चांगली आघाडी प्राप्त केली ती सर्व्हिसेसनं, ती सर्व्हिसेसकडे बोनस पॉइंट दिला. आणि आता मात्र या सामन्याचा निकाल स्पष्ट आहे की अलगद फक्त 1 पॉइंट गिफ्ट केला, बोनस पॉइंट दिला तो हरियाणाला, थोडे 1 पॉइंटने हरियाणाच्या गुणसंख्येत वाढ झाली. 37-52 15 गुणाची चांगली आघाडी. चला खेळाडूंना जाण्यासाठी रस्ता मोकळा करायचा आहे. प्रदीप नरवालची चढाई, खऱ्या अर्थानं प्रदीप नरवालच्या आज चढायांना पायबंद घालण्यामध्ये यश प्राप्त केलं ते सर्व्हिसेसच्या संघानं. आणि सर्व्हिसेसचा डिफेन्स आज खूप चांगला खेळला, मोनू गोयतनी सुद्धा चढाईमध्ये त्यांना चांगली साथ दिली. चढाई आणि पकडीचा सुंदर संगम या ठिकाणी पाहायला मिळाला सर्व्हिसेसकडून, त्यामुळे 38-52 असा स्कोरबोर्ड आपण पाहतोय. बहुधा ही मॅचची शेवटची रेड असणार. विजय संपादन केला या सर्व खेळाडूंचा, संघ व्यवस्थापकांचा आणि संघ प्रशिक्षकांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत. अडतीस 14 गुणांनी सर्व्हिसेसनं हरियाणावरती मात करत 66व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे.